जय हिंद मित्रांनो, मित्रांनो मुंबई पोलीस भरती विशेष आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर जागांसाठी जी काही 2024 ची पोलीस भरती चालू आहे यामध्ये अनेक प्रश्न मुलांचे आलेले आहेत। ते सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामध्ये मुंबईचं लेखी परीक्षा असेल, ठाणे शहराचं नियुक्तीच्या संदर्भात असेल। त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि मुंबई पोलीस विशेष दररोजचं संध्याकाळी 7 वाजता लेक्चर असतो आपला, फ्रीमध्ये लेक्चर चालू केलेला आहे सध्याच्या कंडिशनमध्ये। ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करून घ्या, त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता। बघा, पोलीस भरती विषयी महत्त्वाच्या काही गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिले मुद्दा घेऊया आपण, ठाणे शहर पोलीस नियुक्तीबद्दल। आता बघा याच्यामध्ये काय झालं, बाकीच्या मुलांना हे डॉक्युमेंट वगैरे झालेले आहेत, मेडिकलही झालेलं आहे, नियुक्ती चालेल, पण याच्यामध्ये मुद्दा अडकले आहेत ते म्हणजे EWS चे विद्यार्थी आणि ACBC चे विद्यार्थी। कारण हे दोन मुद्दे, हे प्रॉब्लेम जे आहेत ते अजूनपर्यंत सॉल्व झालेले नाहीत आणि जोपर्यंत हे दोन प्रॉब्लेम सॉल्व होणार नाहीत तोपर्यंत यांचा नियुक्तीचा जरा अवघड आहे। अवघड म्हणजे नियुक्ती तर 100% भेटणारच, थोडा वेळ लागेल, सगळ्या चौकशा बिवकशा करून सगळ्या काही गोष्टी क्लिअर करूनच या गोष्टी कराव्या लागतील। काय झालं मित्रांनो, नव्याने जे काही आपल्याला आरक्षण या भरतीला लागू केलं ना, त्या आरक्षणामुळे हा सगळा घोळ होताना आपल्याला दिसतोय। कारण नियुक्ती काही एका दिवसासाठी नाहीये, पहा नियुक्तीचा आदेश सुद्धा लवकरात लवकर येईल आणि जो काही मुलांचा प्रॉब्लेम सुरू आहे EWS आणि ACBC चा, हा लवकरात लवकर सॉल्व झाला पाहिजे आणि जे काही विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं नियुक्ती द्यायला हरकत नाही, पण हे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजे। आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे मुंबई पोलीस भरतीविषयी। कारण मुंबई पोलीस भरतीचं जे काही मिरिट लागली, ग्राउंडची जी काही मिरिट लिस्ट लागली, यामध्ये प्रॉब्लेम असं झालं होतं की ग्राउंडच्या मिरिट लिस्टमध्ये अनेक मुलांचं नावं आलेले नाहीत, ज्या मुलांचं म्हणजे मिरिटपेक्षा, आता समजा एखाद्याला मिरिट 35 लागली असेल तर त्याला 36 मार्क आहेत, 38 मार्क आहेत, अशा मुलांचं नाव सुद्धा लिस्टमध्ये नाही आहे। अनेक मुला मुलींचे मला फोन आले होते की सर मला तर एवढे मार्क मिळाले, आमची कॅटेगरीची मिरिट एवढी लागली, परंतु लिस्टमध्ये माझं नाव नाही, आम्ही ऑनलाईन वगैरे सर्व करून झालंय, त्याच्यानंतर ईमेल करून झालेलं आहे, परंतु अद्याप लिस्ट अपडेट झालेली नाही। तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो की लिस्ट अपडेट व्हायला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला मेल करायचं आहे, मेल करून झाला आणि जर आज आणि उद्यामध्ये जर तुमचा लिस्ट अपडेट झाली नाही तर सरळ तुम्हाला मी बोललो होतो की मुंबई मुख्यालय गाठा, मुंबई पोलीस मुख्यालय या ठिकाणी जावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे, मुंबई मुख्यालयाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, किंवा लेखी स्वरूपात त्यांना द्या, त्यांच्याकडून पोस्ट पावती घ्या। याच्यामध्ये काय होणार, जे तुमचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मिरिटमध्ये बसलायत परंतु नावं नाही आहे, ती लिस्ट लवकरात लवकर दुरुस्त केली जाईल आणि जी काही लेखी परीक्षा होणार आहे तर या लेखी परीक्षेचा अगोदर तुमचं परत एक नवीन लिस्ट तयार करून तुम्हाला ऍड करून तुम्हाला सुद्धा लेखी परीक्षेसाठी पात्र करणार। याच्यासाठी तुम्हाला हालचाली कराव्या लागणार आहेत, लक्षात घ्या, याच्यासाठी हालचाली कराव्या लागणार आहेत। नियुक्ती पद जे काही मिरिट लागलेलं आहे ते लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या, ठीक आहे। हे मुंबई पोलीस विषयी महत्त्वाची माहिती होती। आणखी कारागृह, पुणे कारागृह, आता अनेक विद्यार्थी आहेत जे बाकीच्या ठिकाणी फॉर्म भरलेत, सिलेक्शन झालं नाही, पण पुणे कारागृह या ठिकाणी त्यांचा अजून फॉर्म बाकी आहे। मग अशा विद्यार्थ्यांचं पण मला फोन येतोय की सर याचं ग्राउंड कधी चालू होईल, कारण आचारसंहिता लवकरच लागणार आहे, मग आचारसंहितामध्ये ग्राउंड होईल का नाही होणार, असा अनेक प्रश्न आता मुलांना पडलेला आहे। बघा आता जवळपास ही काय 2024 ची पोलीस भरती चालू आहे, या पोलीस भरतीला बरेच दिवस झालेले आहेत। जर समजा पुणे कारागृहाचं जर एवढ्या 2 ते 3 दिवसांमध्ये अपडेट नाही आली, कारण अपडेट आलीच नाही तर तुम्हाला कोणतरी काय सांगणार, मी तरी तुम्हाला काय सांगणार, जोपर्यंत वरून निर्णय घेतला जात नाही की ग्राउंड कधी करायचंय काय करायचंय, तोपर्यंत कोणीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही।
पण जरी इवन आचारसंहितामध्ये जरी अटकली तर आचारसंहिता ही 35 दिवसांची असते. 35 दिवसानंतर तुमचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा पुणे कारागृहवाल्यांना चान्स मिळू शकतो. या ठिकाणी पुणे कारागृहवाल्यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, आता जो काही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लेखी परीक्षा संदर्भात, मुंबईचं लेखी परीक्षा संदर्भात. चला या संदर्भात पण आपण चर्चा करणार आहोत. बघा, लेखी परीक्षा जी आहे मुंबईचं, हे शक्यतो 27 ऑक्टोबर या दिवशी होण्याचे चान्सेस आहे. आता तुम्ही म्हणणार सर 27 ऑक्टोबर ठीक आहे, कारण मी तुम्हाला बोललो होतो मुंबईचं मिरिट लागण्याच्या अगोदर 2 दिवस अगोदरच बोललो होतो की तुमचं 2 दिवसांमध्ये मिरिट लागणार आहे आणि 10 तारखेच्या आत मिरिट लागेल म्हणून सांगितलं होतं आणि 10 तारखेच्या आतच मिरिट लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकता मागचं. तर आता राहिला प्रश्न लेखी परीक्षेचा. बघा, लेखी परीक्षेचं नियोजित तारीख ही 27 ऑक्टोबर आहे, लक्षात घ्या 27 ऑक्टोबर ही नियोजित तारीख आहे. या दिवशी मुंबईचं लेखी परीक्षा होऊ शकते, पण याच्यामध्ये जर काही टेक्निकली प्रॉब्लेम आल्या, जसे की समजा आचारसंहिता लागू झाल्या, संपूर्ण मनुष्यबळ याच्यामध्ये बिझी झाला, तर कदाचित ही लेखी परीक्षा आणखी लांबली जाऊ शकते, मुंबईची लेखी परीक्षा आणखी लांबणीवर जाऊ शकते. पण लक्षात ठेवा, तयारी चालू ठेवा, तुम्ही तयारी तर तुम्ही करतायत, व्हेरी गुड. आता मेरिट पण लागलेली आहे, तर 27 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेचं जे काही पेपरचं नियोजन आहे ते आपल्याला 20 ऑक्टोबर पर्यंत सर्व काही गोष्टी क्लिअर होऊन जाईल. या 20 ऑगस्ट पर्यंत आपल्याला क्लिअर होऊन जाईल की 27 ला पेपर होणार आहे किंवा नाही होणार आहे. परंतु तुम्ही तारीख लक्षात ठेवा की 27 ऑक्टोबर पर्यंत मुंबई पोलीसचं पेपर होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे, आणि जर पेपर नाही झाला आणि जर आचारसंहितेचं कारण समोर आला तर आणखी पेपर लांबण्याची शक्यता आहे. मग तर तुम्हाला आणखी वेळ भेटेल अभ्यासाला. आता इथून पुढे जेवढा वेळ भेटणार आहे ते तुमच्यासाठी कमीच असणार आहे, त्यामुळे मुंबई पोलीसवाल्यांनी अवश्य या गोष्टीकडे लक्ष असू द्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास सर्व मुद्दे क्लिअर केलेले आहेत. जर तुमचा अजून कोणता मुद्दा राहिलेला असेल, तुम्हाला कोणता प्रश्न विचारायचा असेल, तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय ना त्या नंबरवरती फक्त मेसेज करा. तुमचं 100% सर्व प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. शक्यतोवर जेवढं मला शक्य होतं त्या मुलांना मी रिप्लाय करत असतो आणि अनेक विद्यार्थ्यांचा कॉल सुद्धा मी रिसीव्ह करतो. काही काही वेळा कामानिमित्त खूप व्यस्त असल्यामुळे फोन मी रिसीव्ह करू शकत नाही. अशा वेळेस वाईट वाटून घ्यायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण भरपूर मुलांचे फोन येत असतात. तर तुम्ही मला मेसेज करून ठेवा, मेसेजचं उत्तर मी 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. बाकी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल ऑन करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.